डेव्हलपमेंट करतो आम्ही. या चार वर्षांत एक 4-5 कोटीची कामं सगळी अडायली गेली, पण आता आमका खात्री असा जित भाई आमका सपोर्ट करतले आणि ती कामं आम्ही डेव्हलपमेंट करून घेतले. इतले सांगून हांव जित भाईचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. असा की या आमदाराकडल्यानी कामं जातली इतले सांगून गोवा सरकारच्या आरडीए मार्फत ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत आज या ठिकाणी कम्युनिटी सभागृह साकार होत आहे आणि आम्ही याची देही याची डोळा या घटनेचे आम्ही साक्षीदार आहोत. आणि योगायोगानं माद्रे मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार जीतभाई आरोलकर यांचा मला वाटतं हा शुभारंभीचा असा हा विकास कामाचा हा शुभारंभ आहे. आम्हाला सांगायला अभिमान वाटतो आहे, जीतभाई हे आमदार जरी असले तरी ते पालेगावचे जावई आहेत हे सांगायला आम्हाला अभिमान वाटत आहे. त्यांच्या या धार्मिक वास्तूमध्ये आम्ही प्रारंभी स्वागत करीत आहोत. आम्ही कार्यक्रमाला प्रारंभ करीत आहोत. आजच्या या घटनेचे साक्षीदार म्हणून या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान माझे मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार जीतभाई आरोलकर जीत जिताची जीत माजण्याची या उक्तीनुसार त्यांनी विजय संपादन केलेला आहे. निस्वार्थीपणाने माद्रे मतदारसंघाची त्यांनी सेवा बजावलेली आहे आणि त्याची पोस्ट पावती म्हणून माद्रे वाशियांनी त्यांना निवडून दिलेला आहे. त्यांनी कोरोना काळातही उल्लेखनीय असं कार्य बजावलेलं आहे. कोविड सेंटर म्हणा किंवा अन्य सामाजिक कार्य, गरीब गरजूंना मदत, त्याचप्रमाणे एक महत्वाचं असं कार्य त्यांनी बजावलेलं आहे. ते म्हणजे केरळमध्ये जे ख्रिश्चन बांधव अडकलेले होते त्यांना गोव्यात सुखरूप आणण्याचं जे कार्य होतं ते त्यांनी बजावलेलं होतं. आणि मला आठवतंय त्यावेळी ख्रिश्चन महिलेनं त्यांच्या बाबतीत उद्गार काढलेले ते म्हणजे भांगराचे पूत म्हणून जीतभाई यांना विधी त्यावेळी मारलेले खरोखरच सुंदर असा क्षण असा होता. असे हे व्यक्तिमत्व आज या ठिकाणी विकास कामाचा शुभारंभ करण्यासाठी उपस्थित आहेत. आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत. त्याच देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रवीण गजानन तिहे. हे काही लिखाणमध्ये काही ना काही लिहित जातात आणि नको तिथं नको त्या ठिकाणी इतिहासाला महत्व देत राहतात. तसं न होता पंधालाल यादवांचं दहन किरणपाणी इथं झालं होतं आणि त्यांचा मृत्यू ह्या त्या तोरीवरती म्हणजे देवाच्या आर्कवरती गोळ्या घालून 3 गोळ्या घालून झालं होतं. अशा प्रकारे या यादवाचं तो बिहारचा पंधालाल यादव त्याचं स्मारक या गावात व्हावं. त्या पद्धतीने आज गावात पाण्याची टंचाई आहे, लाईटची टंचाई आहे, ज्या ज्या काही सुविधा आहेत टेंडर्स आपल्या गावाची झाली आहेत या सर्वांचा एक रूपाने तुम्ही सहकार्य करून 3 आरोग्यांना सहकार्य करून सर्व कामे लवकरात लवकर तुम्ही सगळी करून घ्यावी आणि पालेगावचा विकास साधावा. तसेच आज योगायोगान ज्यांना आम्ही घुमटाच्या दोनिशांना जी भाईकडे गेल्ले त्यांनी आमकां कसलीच अपेक्षा न दवरता. आमकां त्यांनी 100 सिमिटाचे बॅग दिता म्हटले त्याच्या बद्दल आम्ही ते धन्यवाद व्यक्त करता. गोवा कार्यकर्त्यांचे आम्ही अभिनंदन करूया. जेव्हा आम्ही गेले त्यांना आमकां एकच सांगले की तुम्ही फुडे चला, तुमकां किती जाय ते रिक्वायरमेंट सांगा आपण दिता. आम्ही देवस्थान त्यांना सांगले आमकां 100 बॅग्स जाय. सोमते ते आम्ही सांगतोशी न्ही म्हाका दिसता दुसऱ्या दिसा त्यांनी 100 बॅग डिलिव्हरी केली. अशें तेंचे कार्य आसा आणि त्या कार्याक आम्ही खरोखर प्रेरित झाले. आणि त्यांनी केलेले कोविडच्या टायमार जे काम त्याका आम्ही प्रेरित जावन आम्ही काही दिशांनी निर्णय घेतलो की ह्या फावटी आम्ही जिताक एक चान्स दिवपाचो असो चेहरो आसा. आणि
कितेतरी माद्रे मतदार संघाच्या विकासासाठी युवका खातीर कितेतरी करतलो म्हणून आम्ही काही जणांनी निर्णय घेतलो. तुम्ही सगळ्यांनी माझ्या बरोबर रावून त्या भरघोस मतांनी तुम्ही यश संपादन केलेले असा त्याबद्दल हा तुमचे सगळ्यांचे उपकार आठवतात. त्याचबरोबर आजच्या या आरडीएच्या हॉला मार्फत उद्घाटन करपाक माद्रे मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्री जीत भाई आरोलकर व्यासपीठार तसेच आमचे पंचायतीचे उपसरपंच उर्मिला तिळवे माझे सहकारी तारिका पारी संदीप नांजे हे काम करून घेतलेले आहात. तसेच या देवस्थानाचे सगळे या कमिटीचे जे सदस्य आहात त्यांच्यानी बऱ्यापैकी काम करून जो आहे तो व्यवहार बऱ्यापैकी आमच्या या पालिया पंचायतीत करून घेऊन घेतलेला आहात. तसेच आज ह्या पंचायतीचे सांगपाचे म्हणजे जो पाण्याचा विषय जो खूप कठीण झाला आहे तसेच धावड्यासारखेला एक मोठो पाण्याचा भरपूर सोर्स आहात त्या तर आमचे आमदारांक त्याचेर वास्तव लक्ष घालून जर थंयसर एक प्लान एक बरो करू शकतो जाता जाल्यार सगळ्यांनी टोटल पालिया गांव आमचं कवर जाऊ शकता. जाल्यार ह्यो इतको प्रोजेक्ट आहात की डब्ल्यूआरडी चे एक दीस आमकां टायम घेऊन जो हे काम करीत जाल्यार आम्ही टोटली हे काम करून घेऊ शकता की जेणे करून आज हे गोष्टी जाऊ शकतात. तसेच फाटल्या टायमार जे आमचे 10 फायली जे पंचायतीन अडकान आता 3 वर्सां झाली एक कित्या खातीर रोवले काय खातीर आमकां सगळ्यांक खबर आहा. पूण जे फाटल्या 5 इलेक्शनाक जो आम्ही जिता वावरले 5 इलेक्शनाक जिता वावरले म्हणून आमचे फायली रोवले हे गोष्टी अशे न घडटा तेणी हे गोष्टी जो आमदार आसलो त्या आमदारान आमचेर सगळो रिव्हेंजच घेतलो. ज्या 5 इलेक्शनाक बी जिता वावरलो किंवा आमचे सगळे पालियेचे लोक जिता वावरले तांकां काणकोणा घातले थोड्यांक मडगांव घातले थोड्यांक साश्टी घातले थोड्यांक केपें घातले अशे न करता आमदारांक सुद्धा हो आपलो फुडलो सुद्धा टर्म जर फुडें आपणांक फुडें काय तरी भवितव्य घडोवता आहा कोणाचे रिव्हेंज घेवप ना. रिव्हेंज घेतलो जाल्यार हे गोष्टी आयज आमदार घरा बसलो अशें जर ना करता जाल्यार फुडलो युग ह्यो बरो जावं शकता. ज्या गोष्टीक आरे म्हाका हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनचे डायरेक्टर म्हणून म्हाका अपॉइंट केल्लो थंयच्यान तूं म्हाका काडलो आनी हेतूर हाकल पट्टी केली आरे जे अशे गोष्टी आहात न्हू तुका मी त्या टायमार मी एक पोक्ते म्हज्या तरुण भारताचे म्हाका लेख आहा त्या लेखान सांगला ना जनता तुका हकल पट्टी ही तुका जनता ही योग्य तो टायमार दाखयतली म्हणा. तशीच ह्या हॉलात सुद्धा म्हाका तेंच्यानी आपोवंक नासलो जेन्ना त्या वक्ता जो कोण आसा हिसर मुकादम आसलो तेणी सांगलेलें डायरेक्ट तेका आपोवप ना. त्या वक्ता योगायोगान जीत भाई खातीर जो सरपंच ह्यो आमदार जालो त्याच्या खातीर म्हाका ह्या हे जे आयज कोण कोणा खातीर नसता त्या वक्तर जेणे करून बारीकसो वॉटर ट्रिटमेंट प्लांट घालपाक जाल्यार भंडारवाड्यान ती एरिया आपकी कवर जातली आणि त्यांना उदकाचा प्रॉब्लेम काय जावचो ना. तसेच वाड्यावाड्यांनी आमकां आयज खंय तरी कॉम्प्रोमाइज करून एनओसीस वा कितें लागतात ते तुम्ही मातशी प्रोव्हाइड करपाची जेणे करून हे जे डिफिकल्टीज आसात ते 1.5 वर्स तरी आम्ही हँडल करची पडटली आणि कमिट करता प्रोमिस करता की 1.5 वर्सान उदकाचो प्रॉब्लेम जावचो ना. सगळ्यांक उदीक 24 वरां ना जाल्यार तरी 8 वरां तरी मॉर्निंग टायम मेळटले. दुसरे इला हय सो हांवें ऑलरेडी सगळ्या ऑफिसरांक कन्सर्न डिपार्टमेंटाच्या सगळ्या ऑफिसरांक घेवन मिटींग घेवन जे जे प्रोजेक्ट एंटायर कॉन्स्टिट्युएंसी पेंडींग आहात आणि वाईट दिसता की गेली 2 वर्सां काल एक बरो टॉपमोस्ट पीडब्ल्यूडीचो ऑफिसर माझ्या ऑफिसान येयलो आणि त्यांनी म्हाका इतलेंच सांगलां की लास्ट 2 वर्सां 0 म्हटल्यार 0 कामां जाल्लीं आहात आणि फंड्स म्हणटा ते कांयच युटिलायज जावंक ना म्हणून म्हाका त्याचेर कळ्ळें की डेव्हलपमेंट म्हणटा ते 2-3 वर्सां सारके कंप्लिटली 0 जाल्ले आहा. फक्त इनॉग्रेशन नाल फोडप चालू आसलेले सो हे एफर्ट जावचे ना. हांव हांगासर आमदारकी मिरोवपाक येवंक ना कामां करपाक येयलां आनी पंचायतीकूय सांगता म्हाजे कार्यकर्ते आसूं जे जर ऑपोजिशन जे आयज म्हाज्या विरोधान वावरले आसूं हांगासर भेदभाव कांय जावचो ना.
सगळ्यांची डेव्हलपमेंट बघ आहात ती सगळ्यांची जातली कोणाची दाबून नाही तुम्ही राईट प्रोसिजर करा ज्यांना ज्यांना तुमका दिसता मेळपाचो मेळवून नसलेला फोनार सुद्धा सांगा फोनार तुमची कामं इमिजिएटली जातली आणि फाईल प्रोसिजर तुम्ही कंप्लीट कर माझ्याकडे हाडा जे ऑफिसरांकडे ऑर गव्हर्नमेंटाकडे अप्रुव्हल घेऊन जाय तो हांव पर्सनली वचून घेता पण गावचे खंयचे डेव्हलपमेंट काम उरचे ना असे आता संदीपान म्हटला की रिव्हेंजांनी हे आम्ही आज रिव्हेंज बीन घेऊन येऊ ना इलेक्शन झाले डेव्हलपमेंटाचे आणि कॉन्स्टिट्युन्सीचे आणि गावचे लक्ष देऊया इलेक्शन येतल्या फुडल्या पाच वर्षांनी असतात त्यांना मागे पोया आता आम्ही काम करूया सगळे एकटाय राहून काम करूया भेदभाव दवरूया नका विरोधक कोण असले आणि माझ्या कार्यकर्त्यांनी सांगतात की चढ आर्ग्युमेंट आणि इश्यूज करू नका कित्याक सगळे लास्टाक गावचेच आमचे सगळे भाव भयण सगळी एकटाय राहून आमकां काम करपाक जाय हे हेतून हांव फुडें सरला आणि म्हाका तुमचो सगळो पूर्ण सपोर्ट जायो गांव पालये गांवांत उदकाचो मेजर प्रॉब्लम आसा खबर आसा म्हाका कित्याक ऑलरेडी सर्वे केल्लो आहा रिक्वेस्ट करता पालये गांवांत की जय जय वॉटर बॉडीज आहात उदकाचो सोर्स आहा ऑलरेडी पीडब्ल्यूडी इंटिमेट केला त्यांना सांगला जय जय वॉटर बॉडीज आहे थं इन्स्पेक्शनाक वचा माझो भुरगो येतो ऑफिसातल्या थंयसर बारीक बारीक वॉटर ट्रिटमेंट प्लांट घालूंक जाय जाल्यार आम्ही ते घालून इमिजिएटली प्रोविजन करू शकता कित्याक कमीत कमी एक ते देड वरां उदकाचो हो प्रॉब्लम आहा तो चांदेलचे जे उदीक येतात तो तसाच उरतलो देड वर्स आता टेम्पररी सोल्युशन फक्त आमकां आसा जे बारीक बारीक वाडे खंय आहात आणि जर थंय बोरवेल मारपाक तुम्ही अलाव करतात आणि एनओसी दितात जाल्यार इमिजिएटली ते विदीन नो टायम बोरवेल मारून तुमकां कनेक्शनूय दितले